नमस्कार मित्रांनो, ट्रॅकिंग टेक मराठीच्या आणखीन एका व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे. माझ्याकडे आहे ओप्पो F19. मित्रांनो, ओप्पोने ऑलरेडी त्यांचा ओप्पो F19 प्रो प्लस लॉन्च केलेला आहे, जो एक 5G फोन आहे. डायमेंसिटी 800 वरती येतो. त्याच्यानंतर मधला जो आहे तो मोठा भाऊ आहे. मधला भाऊ जो आहे तो ओप्पो F19 प्रो आहे, जो हिलिओ P95 या प्रोसेसरवरती येतो. 5G जो प्रो प्लस आहे तो काहीतरी 26,000 आहे. जो प्रो आहे तो 21-22,000 या दरम्यान त्याची प्राईज आहे. आणि हा जो आहे सगळ्यात छोटा भाऊ ओप्पो F19, हा येणारे एक 16-17 हजाराच्या प्राईज रेंजमध्ये. पण त्या प्राईज रेंजमध्ये मित्रांनो खूप इंटरेस्टिंग गोष्टी आहेत. यात सगळं काही सांगणारे, अनबॉक्सिंग करणारे. पण त्या अगोदर जर का पहिल्यांदा आमच्या चॅनलवरती आला असाल, सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकन वाजव, ऑल करा, म्हणजे आमच्या व्हिडिओचे सगळे नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील जसं आम्ही एक नवीन व्हिडिओ अपलोड करू. ऑलराईट, ब्लू बॉक्स FF सिरीज अतिशय पॉप्युलर असते ओप्पोकडनं. भरपूर फोन विकतात F सिरीजचे, तर F19 इज गोइंग टू बी नो डिफरंट. त्याचे सुद्धा भरपूर फॅन्स आहेत. उड्या बॉक्सला, एव्हरीथिंग इज ब्लॅक. ऑल राईट, सगळ्यात आधी ओके, दिस इज द फोन. ह्याच्यामध्ये डॉक्युमेंटेशन आणि सिम कार्ड टूल. केस येते मित्रांनो, चांगली क्वालिटी जी आहे केसची चांगली आहे. हा आहे फोन, फोनला ठेवूया बाजूला. अजून काय, ओ मोठी ब्रिक आहे मित्रांनो. 33 वॉटचं फास्ट चार्जिंग येतं तुम्हाला. चांगलं आहे, म्हणजे 15-16 हजाराचा फोन आहे, 33 वॉटचं चार्जिंग मिळतं तुम्हाला. आणि हो, एक गोष्ट मला बॉक्समध्ये बघायला खूप आवडते, ती म्हणजे इयरफोन्स, वायर्ड इयरफोन्ससुद्धा येतात. दॅट्स गुड. अँड फायनली मित्रांनो, USB Type-C केबल. चला आता ह्या सगळ्या गोष्टींना ठेवूया बाजूला मित्रांनो, आणि आपण बघूया फोनकडे. ऑल राईट, वाव, मला खूप आवडतं. हलके फोन जेव्हा हातात येतात, स्लीक किंवा हलके फोन जे असतात ते जेव्हा हातात घेतो ना, त्याचा फील खरंच एक अतिशय वेगळा असतो. हेवी फोन्स ठीक आहे, बॅटरी मोठी असते, ह्या सगळ्या गोष्टी असतात, पण लाईट फोन्स आणि डिसेंट बॅटरी हे आयडियल कॉम्बिनेशन आहे माझ्या हिशोबाने. फोन्स हेवी नसायला पाहिजेत. 24/7 हातात घेऊन आपण फिरत असतो, वाय शुड दे बी इवन 1-2 ग्रॅम्स एक्स्ट्रा? नाही. आणि जर का ह्याचं वेट केलं मित्रांनो, तर वजन माझ्या हिशोबाने 180 ग्रॅम्स. 176 ग्रॅम्स वेट आहे याचं. माय गुडनेस, इट इज लाईट वेट, म्हणजे अतिशय हलका आहे हा फोन. हातात सुंदर आहे, दिसायला सुद्धा सुंदर आहे, म्हणजे इट लुक्स प्रीमियम. 15-16 हजार, 16-17 हजाराचा फोन आहे मित्रांनो, पण दिसायला डेफिनेटली इट लुक्स मोर प्रीमियम दॅन द कॉस्ट. केस टाकून बघायची. ऑल राईट, टाकून बघूया फोनवरती, आणि फोनसुद्धा खाली टाकून बघूया. हा जो आमचा टेबल आहे ना, तो काचेचा आहे. दुसरे जे ते सगळे वुडन टेबल्स आहेत. मराठीला आम्ही काचेचा टेबल वापरतो, त्यामुळे मला फार टेन्शन येतं, पण तुमच्यासाठी हे मी करणार. ऑल राईट, काय नाही झालो. जी केस आहे ना, अतिशय स्नगली फिट होते आणि वरतीसुद्धा थोडी येते, त्यामुळे जर का पडला तुमच्या खिशातनं, हातातनं वगैरे, काही होणार नाही. त्यामुळे केस नक्की वापरा. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, बॅग जरी ग्लाससारखी दिसत असली तरी दिस इज अ प्लास्टिक बॅग दॅट लुक्स लाईक ग्लास. आणि जर का सिम कार्ड ट्रेकडे बघितलं, देन इट इज नाईस, डेडिकेटेड SD कार्ड स्लॉट आहे, म्हणजे ट्रिपल कार्ड स्लॉट तुम्हाला मिळतो. छान मित्रांनो, फोन जोपर्यंत चालू होतोय, जर का आमची अनबॉक्सिंग मराठी चॅनलवरती तुम्हाला आवडत असेल, लाईक करायला विसरू नका. सबस्क्राईब केलं नसेल तेही करा, फार महत्त्वाचं आहे. तसं फीडबॅक जर का काही असेल तर नक्की खाली कमेंट सेक्शनमध्ये या. चला, फोन झालेला आहे, चालू केलेला आहे सेटअप त्याला, आणि तुम्हाला सांगतो मित्रांनो, लुक ॲट दिस डिस्प्ले. वाव, 6.4 इंचचा एमोलेड डिस्प्ले आहे. हो, 16-17 हजाराचं असलं म्हणून काय आलं, एमोलेड डिस्प्ले येतो ह्याच्यात. 60 हर्ट्स आहे, 120 हर्ट्स वगैरे फास्ट रिफ्रेश रेट नाही आहे, पण सुंदर आहे. 90.8 स्क्रीन टू बॉडी रेशो आहे. का? कारण की साईडचे आणि वरचे जे बेझल्स आहेत बारीक आहेत, जी चिन आहे मी म्हणेन ॲव्हरेज साईजची आहे. अजून एक चांगली गोष्ट मित्रांनो सांगतो, OS बद्दल सांगायचं झालं तर ह्याच्यावरती कलर OS 11.1 येतं, विच इज बेस्ड ऑन Android 11, म्हणजे आउट ऑफ द बॉक्स तुम्हाला Android 11 फोन मिळतोय. आणि मागच्या 1-1.5 वर्षात मित्रांनो कलर OS जे आहे ते सगळ्यात इम्प्रूव्ड UI मी म्हणेन. मी बरेच वेळा म्हटलेलो आणि आता सुद्धा म्हणेन, स्लीक झालेलं आहे, जवळजवळ स्टॉक अँड्रॉइड सारखंच वाटतं, पण कस्टमायझेशन्स वगैरे भरपूर आहे. आणि स्वाईप्स, टचेस वगैरे तुम्ही जर का बघितले, खरंच खूप छान, काहीच प्रॉब्लेम नाही. स्पेसिफिकेशन बद्दल सांगायचं झालं तर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 662 प्रोसेसर आहे. आमच्याकडे जो व्हेरियंट आहे मित्रांनो तो आहे 6GB 128GB LPDDR4X आहे, UFS 2.1 आहे स्टोरेज टाईप. सो स्पेसिफिकेशनच्या बाबतीत चांगलं आहे. आणि सरप्राइझिंगली मित्रांनो, ओप्पो क्लेम करता आणि माझा अजूनही विश्वास बसत नाही, पण मी तुम्हाला खरं सांगतो, 5000 mAh ची बॅटरी आहे. 5000, 33 वॉटचं फास्ट चार्जिंग आहे.
का मला विश्वास बसत नाही 5000, कारण की ह्याचा जो वेट आपण जे मगाशी बघितलं 176-177 ग्रॅम आहे, त्याच्यामध्ये तुम्ही 5000 mAh बॅटरी बसवता म्हणजे रिअली गुड. आणि जर सांगितलं प्रोसेसर किंवा परफॉर्मन्सबद्दल सांगायचं झालं तर 662 क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 662 हा ट्राईड अँड टेस्टेड प्रोसेसर आहे मिड रेंज फोनसाठी. गेमिंग वगैरे जर का तुम्ही कराल तर व्यवस्थित मीडियम सेटिंग्सवर ते व्यवस्थित तुम्ही करू शकाल, काही प्रॉब्लेम येणार नाही. डे टू डे युसेजमध्ये म्हणजे ॲप्स वगैरे तुम्ही हेवी ॲप्स वगैरे उघडता त्याच्यामध्ये तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही, मल्टीटास्किंगसुद्धा व्यवस्थित करू शकाल. सो ओवरऑल परफॉर्मन्सच्या बाबतीत ते मिड रेंज परफॉर्मन्स ज्याला म्हणतो तो तुम्हाला ओप्पो F19 नक्की मिळतो. मित्रांनो जर का सेन्सर्सबद्दल सांगायचं झालं सगळे सेन्सर्स येतात ह्यात. इनफॅक्ट एमोलेड स्क्रीन आहे आणि इन डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सरसुद्धा आहे. जर का 16-17 हजाराच्या फोनमध्ये बघायला गेलं तर आजकाल साईड माउंटेड वगैरे मिळतात, पण ह्याच्यामध्ये तुम्हाला फिंगरप्रिंट सेन्सर इन डिस्प्ले मिळतोय, खूप चांगली गोष्ट आहे. मित्रांनो जर का कॅमेराबद्दल सांगायचं झालं तर ट्रिपल कॅमेरा सेटअप येतो, 48 MP +2+2 आणि पुढे तुम्हाला सेल्फी 16 MP सेन्सर मिळतो. पंचोल आहे लेफ्ट हँड साईडला आहे. फोटोज तुम्हाला काही दाखवतोय मित्रांनो स्क्रीनवरती, नक्की बघा. ओव्हरऑल ठीकठाक म्हणेन, एकदम नॉर्मल कंडिशन्समध्ये तर छान येतात फोटो, ओव्हरऑल चांगला आहे. मित्रांनो मल्टीमीडियाबद्दल सांगायचं झालं तर एमोलेड डिस्प्ले तर आहेच, त्यामुळे ब्लॅक्स वगैरे खूप छान मिळतात. व्हिडिओ व्ह्यू जेव्हा तुम्ही करता तुम्हाला अतिशय आवडेल. व्ह्यूइंग अँगल्ससुद्धा खूप चांगले आहेत. आणि जो स्पीकर आहे तो मोनो स्पीकर आहे पण लाऊड आहे, क्वालिटी वगैरे ठीकठाक आहे. ओव्हरऑल मल्टीमीडियामध्ये तुम्हाला मजा येईल, म्हणजे नेटफ्लिक्स वगैरे किंवा युट्यूब वगैरे बघताना यू आर गोइंग टू लाईक दिस फोन. मित्रांनो कनेक्टिव्हिटीबद्दल सांगायचं झालं तर ड्युएल 4G वोल्टी आहे, वायफाय कॉलिंगचं सपोर्ट आहे, ब्लूटूथ 5.1 आहे, ड्युएल बँड वायफाय आहे, कॅरियर ॲग्रिगेशनचं सपोर्ट नाही आहे. पण ह्याच्यामध्ये दोन कलर्स येतात, प्रिझम ब्लॅक या माझ्या हातात जो येतो आणि एक मिडनाईट ब्लूसुद्धा येतो. तसं मित्रांनो तुम्हाला सांगतो आमच्या हिंदी चॅनलवरती नक्की जाऊन व्हिडिओ बघा, F19 आम्ही गिव अवेसुद्धा करतोय तर त्यामध्ये नक्की पार्टिसिपेट करा. येस वी आर गिविंग अवे ओप्पो F19 टू ऑफ देम. आणि बाकीच्या फीचर्सबद्दल सांगायचं झालं तर कॅमेरा 2 API सपोर्ट आहे, म्हणजे जी कॅम सपोर्ट तुम्ही वापरू शकता, HD स्ट्रीमिंग करू शकता कारण की वाईड वाईड L1 सपोर्ट आहे, नो प्रॉब्लेम्स देअर. सार व्हॅल्यू विद इन लिमिट्स आहे, काही प्रॉब्लेम नाही. FM रेडिओ नाही आहे बहुतेक, थांबा मला बघू दे, मी बघितलं नव्हतं. नाही FM रेडिओ आहे मित्रांनो आणि नोटिफिकेशन लाईट नाही आहे. तर ओव्हरऑल असा आहे ओप्पो F19. मित्रांनो जर का तुम्हाला सांगायचं झालं तर परफॉर्मन्स ठीकठाक आहे, पण विचार करा 16-17 हजारमध्ये जर का तुम्हाला एमोलेड स्क्रीनचा फोन मिळतोय, 5000 mAh बॅटरी आहे, 33 वॉटचं चार्जिंग आहे, तर मी म्हणेन ओप्पो F19 ॲट दॅट प्राईस रेंज इज क्वाईट डिसेंट. जर का ह्या फोनबद्दल काहीही तुम्हाला प्रश्न असतील नक्की मला खाली कमेंट सेक्शनमध्ये विचारा. जर का तुम्हाला खरेदी करायचं त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये देतोय, नक्की जाऊन बघा. चला मित्रांनो या व्हिडिओमध्ये एवढंच, पुढच्या व्हिडिओपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र.